डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के एक सौ जयंती के उपलक्ष्य में रविवार को दौला मेटी आठवाइल क्षेत्र के बुद्धकोष महाविहार के ओर से गरीब परिवारों को अन्य धान्य का वितरण कर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को श्रद्धांजलि अर्पित की गई करीब 80 से अधिक परिवार को इसका लाभ मिला चावल दाल तेल साबुन मिर्ची मसाला जीवन आवश्यक वस्तुओं को वितरित किया गया अन्य धान वितरण के दौरान सोशल डिस्टेंसिंग का भी पूरा ध्यान रखा गया इसकी जानकारी बुद्ध विहार कमेटी के प्रदीप रंगारी रविन्द्र कामले वैशाली रंगारी सुजाता कामले ने दी अनाज मिलने से लाभार्थियों ने व्यवस्थापकों का आभार व्यक्त किया कोरोना वायरस ये बीमारी जो आई है ये लोग घाति घातिक है या घातिक बीमारी पास सर्वीकडे आज लॉकडाऊन झालं आहे वीस ते पंचवीस दिवसापासून या लॉकडाऊनमध्ये गरीब लोक किंवा अजून गरजाऊ खूप काही असे लोकं आहेत का पूर्ण असे लोक म्हणजे ब बेरोजगार होऊन गेले आहेत त्यांना खायला अन्नसुद्धा नाही मिळून राहिलं कुठे कुठे पण बौद्ध घोष महावीर महावीर विहारामध्ये प्रदीप भाऊ रंगारी आणि रवींद्र कांबळे भाऊ यांना हे सुद्धा हे लोक गरीब लोकांपर्यंत अन्नधान्य जे काही त्यांच्यानं मदत होऊन राहिली हे अशातर्फे करून राहिले आणि अजून करायला पाहिजे असे आमची इच्छा आहे आणि आमचं एवढंच नाही तर आम्ही पैशानं नाही तर आम्ही आमच्या दोन हातांनी जेवढी मेहनत होऊन राहिली आमच्यानं आम्ही तेवढं करू शकतो लोकांसाठी येथील बुद्ध विहार दौलामेटी येथे आम्ही दोन किलोमीटर पण पैदल चालून इथे येऊ आपलं श्रम दान करत आहो आणि आमच्याशी काही पैशाशी काही मदत होत नाही लोकांना हे महामारी इतकी वाढलेली आहे की लोकांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल होऊन राहिलेलं आहे तरी लोकांनी आपल्या घरात राहावे अशी आमची इच्छा आहे आणि त्यांनी सर्वांना घरातल्या लोकांना चांगलं प्रेम द्यावे आणि त्यांच्याशी चांगलं वागावे आणि जे बुद्धविहारातील लोक आहेत प्रदीप भाऊ रंगारी आणि कांबळे भाऊ यांनी आम्हाला इथे गहू निवडण्यासाठी श्रम म्हणून आम्ही इथे काम करत हो, आहोत आणि आम आम्हाला यांच्या भरपूर आम्हाला मदत म्हणजे मिळाली आहे गावातील पण लोकांना यांनी आमच्या गणेशनगरमध्ये लोकांनी लोकांना अन्नधान्य गहू तांदूळ पीठ तेल वगैरे दाढी वगैरे वाटले आहेत आणि जे गरजू लोक आहेत त्यांना ते डिस्टन्स ठेवून सर्वांना वाटप करत आहेत गरीब लोकांना ज्यांना गरज आहे त्यांनाच आणि यांचा आम्हाला आभार आहे आम्ही इतके बोलून दोन शब्द सम हे जो बी कोरोना जो बिमारी चालू आहे इसके अंतर्गत हम महा बुद्ध घोष ऐसा कार्यक्रम कर रहे हैं कि जो गरीब जनता उनके घर घर जाकर हम उनको अनाज प्रोवाइड कर रहे हैं ताकि उनके दो चार दिन चार दिन छः दिन जो भी निकल सके ऐसे गरीब लोगों की हम लोग बुद्ध घोष महावीहार के तरफ से मदद कर रहे हैं इस मदद के लिए डिफेंस का बुद्ध महा बुद्ध वंदना संघ ये हमारे लिए गाइडलाइन आई है तो इनके मार्फत हमने यह कार्यक्रम चालू किया है आज हमको कम से कम बीस बीस, बीस पच्चीस दिन होते आ रहे हैं इस कार्यक्रम को हम लोग कर रहे हैं और हम यही चाहते हैं कि यही चाहते हैं कि इस 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 बीमारी ये कोरोना बीमारी के इसमें घर से सभी लोग निकले ना सब अपने घर में रहे और जो धारा एक लागू इस इन सब का पालन सभी ने करने को होना आज जो अपने महाराष्ट्र के जो अपने महाराष्ट्र की या अपने पूरे भारत की जो पुलिस है आज बहुत इतना अच्छा कार्य कर रही है कि उनको हमारे तरफ से यानी कि बहुत बड़ा यह है कि आज उनको हमारे तरफ से एक सैल्यूट है कि आज वो बहुत अच्छा कार्यक्रम कर रही है और हम चाहते हैं कि उनका जो लॉकडाउन में जो श्रम चालू है तो उसी के उपलक्ष्य में हम भी ये चाहते हैं कि थोड़ा बहुत हमसे जो बंद पड़ रहा है गरीब लोगों के लिए जो गरजू लोग हैं उनके लिए हम करने की कोशिश कर रहे हैं एनबीसीएन के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट